तर आली होती छोकली काविला निघाला. उद्या जत्रा आहे ना, जत्रा आहे काय चल यायचंय का तुला? नको मला. का? मला नाही ना पाठवायचं, मला नाही डबल बसायचं. तू कावी डोकं भरायला लागली कारण कावीचं का नाही पेपर राहिलं तर का नाही. कावीचं पेपर राहिलं तर छोकली कुठे गेली? गेली का? गेली मैत्रिणीला व्हिडिओ दाखवायला. छोकलीचं झालं तर पेपर? सर म्हणत होत कि लेखी पेपर झाला तर मी छोकलीच्या सरांना विचारलं, सर ये म्हणलं झाला तर पेपर, म्हणून मी आली. आणि उद्याच्याला जत्रा आहे ना, मग त्याच्या निमित्तानंच घेऊन जावं म्हणत होते मी. उठले तसेच निघून आली. म्हणजे कावीचं राहिलं की डुचकीचं पेपर? सरांना आता फोन लावला कावीचा, सर म्हणतात अजिबात निघू नको, एकच पेपर झालाय. आणि ही तर नकोच म्हणायला लागली. त्याला काय काय नाही तर लय मोठी झेंडा लावायची या बाकी शाळा शिकून लय मोठा दिवा लावणार असल्या म्हणे. अगं तुझ्याशिवाय ती जत्रा तर होईल का? मग काय तर बाळवणीची जत्रा आहे, जत्रासाठी न्यायला आली होती. जाऊ दे छोकलीला, जाऊ का घेऊन? बाई मग तुला जत्रात नसते काय भेटत का? तू छोकलीच्या वर्गात आहे ना? का छोकलीच्या वर्गात आहे ना? नाही सातवीला आहे. तू सातवीला आहे? तुझी झाली का परीक्षा? नाही एक पेपर राहिले. अगं पण सरांना मी विचारलं, सर म्हणलं झालं लेखी पेपर, फक्त ते चित्र कलेचं अजून कशाचं राहिलं की वाटतं व्यायाम प्रकल्प झालाय आमचा उद्याच्या घ्यायचा इंग्रजीचा मग झालं होत. होय ना? मग काय करून नेऊ का नको छोकलीला? बघ चला सरांना विचारते अजून. म्हणजे छोकलीच्या सरांना मी सकाळीच फोन लावला होता, म्हणलं आता तिचं सहावीचं झालं पेपर म्हणल्यावर. तर म्हणलं काय विचारी झाला असत, आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार आहेत ना. बघ सरांना, ए छोकले, छोकलीच्या मैत्रिणीने तुम्हाला दाखवते लेकर बाळ सगळी नुसती मला बघतच असते ती, पण मला नाही काय वाटत. जा जा आधी सरांना विचार. सर पण आता आम्हाला टाइम नाही की अगं, तुमच्या घरी आता उन्हाळ्याच्या सुट्टीत गेला की बघा काय सगळं. आधी सरांना तर विचारू दे ना, यायचंय का? पण मनात काय काय यायचं? पेपर खरं झालेत का छोकले? आता पुढच्या वर्षी काय करायचं? पुढच्या वर्षी कुठ आतमध्ये सलगर सर येत, त्यांना विचारते मी. तर आतमध्ये सर येत, त्या सरांना विचारते. छोकलीच्या सरांना मी सकाळीच विचारलं, सर म्हणला लेखी पेपर सगळं झालेलं आहे तर आता न्यायचं असेल तर नाही म्हणलं, तसं काय अडचण नाही. पण छोकलीचं काय पेपर झालेलं, कावीचं काय झालेलं नाही तर आता हिच्यासाठी मला विचारायला लागेल. काय लांब नाही, बहुतेक विषय सरांना सांगितलेलं मला सकाळी की एक दिवसासाठी घेऊन जा आणि परत आणून पण सोड. जर शिष्यवेशन तसे असले तर आणून पण सोडते. सरांना जर मला सांगितलं का ना की बाबा तुला यावंच लागेल हिला, तर मग आणून सोडते. काय लांब नाही. अरे नाही बाहेर व्हिडिओच करायची होती सरांच्या पुढं, पण सर मलाच खवळलं तर कशाला. तर कावी राहणारच आहे, छोकलीला घेऊन जाणार आहे. लेकर जायला सुरुवात झाली म्हणजे जत्रामुळे जायला लागलेत, नाही तर कशाच. आता नसतं नेलं बरं का, म्हणलं असतं राहू दे तसं. पण मला एकट्याला घडायला लय आवडतं, तसं कावीला तर काय शाळेत जास्त आवडतं. मला तर वाटतं उन्हाळ्याच्या सुट्टीत राहते का इथंच, त्याला काय होतंय तवा. कोणी माझा फोन नंबर सांगा. सरांना मला बोलवलं होतं परत, मग ऑफिस कडनं गेली, इथनं खिडकीतूनच आव दिला, नंबर द्यायचा होता. तर आपली छोटी तिकडं काय आहे ग?
तर चला आता छोकलीनं काय काय आवडते आपण बघू. काय राह वाटन का एकटीला, पुढच्या वर्षी तू घेतच राह. आणि दीदीला दीदीला टाकते दुसरीकडे शाळेत. आणि उन्हाळ्याच्या सुट्टीला कुठं जाणार आहे? उन्हाच्या सुट्टीला येतच राह. येडे जेवा काय केलं आज त्यांना? बिर्याणी. खर बिर्याणी आमग बिर्याणी हा असली तर खाऊनच जाते विचार. आज सुट्ट्या लागायच्यात म्हणून हाय का काय? येऊ नका सगळे जण माझ्या माग. आवडे बरं आले स्वयंपाक झाला वय. तर आज शाळेमध्ये बिर्याणी होती बरं का छोकलीच्या?